नमस्कार, मी राणिका स्लिवाल। आपण पाहतात मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा। आणि आता बिबट्या संदर्भातील बातमी। जिकडे पाहावं तिकडे नरभक्षक बिबट्या हाहाकार माजवत असून या नरभक्षक बिबट्याने बीड जिल्ह्यात थैमान घातले। आतापर्यंत या बिबट्याने 3 जणांना आपले भक्षक केले असून कित्येक जणांना जखमी केलं आहे, तर काही जनावरांचा देखील फडशा पाडला आहे। वन विभागाने मात्र मोठी मोहीम राबवून देखील आजपर्यंत नरभक्षक बिबट्या जाळ्यात अडकलेला नाही। दरम्यान मुंबई आणि पुण्याच्या वन विभागातील ट्रेनर कर्मचाऱ्यांनाही यासाठी पाचारण करून देखील त्याचा काहीही उपयोग झालेला नाही। बीड जिल्ह्यातील घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत असल्यामुळे शेजारच्या परभणी जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी भयभीत झाले आहे। दिवसा वीज नसल्यामुळे शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी रात्रीच शेतात जावे लागते। दरम्यान येत्या 2 दिवसात कॅनलला पाणी येणार असल्यामुळे रात्री अंधारातच शेतात जाणाऱ्यांची संख्या वाढणार आहे। या सर्व गोष्टींचा विचार करता हा बिबट्या जिल्ह्याच्या सीमेच्या आत येऊ नये, यासाठी खबरदारी घेऊन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपाययोजना कराव्यात, जेणेकरून हा नरभक्षक बिबट्या परभणी जिल्ह्याच्या सीमेच्या आत प्रवेश करणार नाही, अशी मागणी परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी मंगळवारी जिल्हा वन विभाग अधिकाऱ्यांकडे भ्रमणध्वनीद्वारे केली आहे। तर या संदर्भात लवकरच लेखी पत्र देणार असल्याचेही त्यांनी सांगितले असून भ्रमणध्वनीद्वारे झालेल्या चर्चेची वन अधिकाऱ्यांनी दखल घेतली असून वरिष्ठांनाही माहिती कळवू असे आश्वासन दिले आहे। प्रतिनिधी सुरेश सातगोरे, मायभूमी न्यूज, परभणी। अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।